परंतु कृष्णा खरपडे यांनी चुकीच्या पद्धतीने माझ्यावर 353 केलेला आहे आणि त्याचप्रमाणे ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलेला आहे खोटं स्टेटमेंट देऊन. राहू द्या, मला फरक पडत नाही, पण थोडे दिवस जेलमध्ये जाऊन येतो मित्रांनो, तिथपर्यंत वसई विरारची काळजी घ्या. नमस्कार, मी स्वप्नील डिकुना, मनसे वसई शहर अध्यक्ष. मित्रांनो, 2 दिवस अगोदर एक व्हिडिओ अपलोड केलेला ज्याच्यामध्ये राज्य उत्पादन शुल्काचे अधिकारी कृष्णा खरपडे हे 22 वर्षापासून अवैध पद्धतीने अनधिकृत पद्धतीने वसई येथील बंगली नाके येथील विनीत बार जो अवैधरित्या चालू आहे 22 वर्षापासून त्यावर कारवाई करत का नाही, त्यावर तुम्ही त्यांचं लायसन्स जे आहे ते रद्द करत का नाही, तुम्ही अवैध प्रकारे फॉर्ज CC तुमच्या राज्य उत्पादन शुल्कामध्ये दाखवून त्या बारचं लायसन्स रिन्यू केलं जात आहे त्यावर तुम्ही कारवाई का करत नाही, हे प्रश्न विचारल्यानंतर तिथले जे अधिकारी होते कृष्णा खरपडे यांनी माझ्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. वसई पोलीस स्टेशन येथे माझ्यावर 353 प्रमाणे आणि खोट्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने स्टेटमेंट देऊन असं सांगून का स्वप्नील डिकुनानी मला आदिवासी म्हणून उल्लेख केलेला आहे, मला आदिवासी तू खालच्या जातीचा असं सांगून. मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ बघितला असेल त्या व्हिडिओमध्ये आजपर्यंत 4 वर्ष झाली मी व्हिडिओ बनवतोय, परंतु एकही शिवीगाळ नसते, कधीच कोणाला मी चुकीच्या पद्धतीने संबोधन करत नाही आहे. जे अधिकारी आहेत जे भ्रष्ट आहेत ते भ्रष्ट असले तरी त्यांच्या विरोधात मी कधी शिवीगाळ करत नाही, त्यांच्यावर हात उचलत नाही. परंतु कृष्णा खरपडे यांनी चुकीच्या पद्धतीने माझ्यावर 353 केलेला आहे आणि त्याचप्रमाणे ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलेला आहे खोटं स्टेटमेंट देऊन. राहू द्या, मला फरक पडत नाही, पण थोडे दिवस जेलमध्ये जाऊन येतो मित्रांनो, तिथपर्यंत वसई विरारची काळजी घ्या. आणि दुसरी गोष्ट अशी आहे का, कितीही माझ्यावर तुम्ही 353 गुन्हे दाखल करा, याच्यावरून हेच दिसून येते का यांचा भ्रष्टाचार मी जेव्हा बाहेर काढतो ना मित्रांनो, एक लक्षात ठेवा, भ्रष्टाचार जेव्हा बाहेर येतो ना तेव्हा यांनी केलेली खोटी कारस्थानं, यांनी केलेले चुकीची कामं ही कुठेतरी आऊट झाली नाही पाहिजेत. म्हणून माझ्यावर 353 करून मला पोलीस स्टेशनमध्ये जमा करून मला जेलमध्ये पाठवायचं, ठाण्याला पाठवायचं, परंतु यांना ही अक्कल नाही आहे का एकदा FIR झाली की ती कोर्टामध्ये चालणार. मित्रांनो, ज्या दिवशी हे प्रकरण झालं त्या दिवशी कृष्णा खरपडे यांनी FIR दाखल केली नाही, परंतु व्हिडिओ जसा जसा व्हायरल व्हायला लागला त्या दिवशी त्यांनी जाऊन, म्हणजे 3 तारखेला हे प्रकरण घडलेलं, 4 तारखेला कृष्णा खरपडे जेव्हा व्हिडिओ व्हायरल झाला त्यावेळेला 4 तारखेला कृष्णा खरपडे यांनी संध्याकाळी वसई पोलीस स्टेशनमध्ये जाऊन माझ्या विरोधात FIR दाखल केली. मित्रांनो, FIRला मी घाबरत नाही, सांगितल्याप्रमाणे 353 यांना जो अधिकार दिला आहे त्याचा हा दुरुपयोग करत आहेत, त्यांना करू द्या, किती करणार, शेवटी सत्य जे आहे ते समोर येणार. आणि 4-5 दिवस मला जरा रजा द्या, मी येतो जेलमध्ये जाऊन फिरून येतो, ठाण्याला पाठवलं तर ठाण्याला जाणार, जज साहेबांनी जर जामीन दिली तर बघूया जामीन घेणार. परंतु या सर्व गोष्टीवरून एकच निदर्शनास येत आहे का हा 353 जो कलम आहे त्याचा किती दुरुपयोग केला जातो. प्रत्येक वेळेला आपण जर अधिकाऱ्यांच्या विरोधात जाब मागितला का हा भ्रष्टाचार कसा होतोय, तर त्या जाब विचारल्यानंतर 353 गुन्हा दाखल करून हे यांच्या अंगावरचा जो भ्रष्टाचार आहे तो झटकून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु हे कधीच होणार नाही. कोर्टामध्ये जे काय पुरावे लागतील ते मी सादर करणार आणि मेक शुअर करणार का कृष्णा खरपडे सारखे भ्रष्ट अधिकारी, आताही मी त्यांना भ्रष्ट बोलणार, घाबरणार नाही, कारण चुकीचं काय केलं नाही, चुकीचं काय बोललेलं नाही, यांनी खोटं स्टेटमेंट दिलं, यांना असं वाटतंय का माझ्या विरोधात ॲट्रॉसिटी 353 दाखल करून हे माझ्या विरोधात जिंकणार. मित्रांनो, खोटं बोलत नाही, नेहमी सत्य बोलत असतो, जे काय करतो ते रोकटोक करतो. मी जर बोललो असलो असतो तर मी कबूल केलं असतं, परंतु मी जर काय चुकीचं केलेलं नाही आहे तर कोणाच्या बापाला घाबरणार नाही. जेलमध्ये काय, तुम्ही फासावर चढवलं तरी चालेल, पण शेवटपर्यंत मी सत्य आणि सत्यच बोलणार आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणार. धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र.